राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा तरुणांकडून दगडफेक करण्यात आली असून माजलगाव शहरातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर ही दगडफेक करण्यात आलेली आहे। तर मराठा आरक्षण बंदला हिंसक वळण लागल्याचं दिसतंय। अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश यादव आपल्यासोबत आहेत, थेट सुरेशकडे जाणार आहोत। सुरेश, आपण पाहतोय आगीचे लोळ दिसतायत, काय घडलंय, कुठे घडलंय आणि कशामुळे घडलंय? माजलगाव शहरातील माजलगावचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज दरांगेच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आज माजलगावमध्ये बंदची हाक देण्यात आली होती आणि या बंदला हिंसक वळण लागलेले जवळपास शेकडो जे तरुण आहेत ते प्रकाश सोळंके यांच्या घरावरची दगडफेक त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर तिथल्या गाड्या देखील जाळलेल्या आहेत। प्रकाश सोळंके यांच्या घरासमोरील मोटरसायकल, गाड्या आणि त्यांच्या घराला देखील पेटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा समाज हा आरक्षणाच्या अनुषंगाने आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं प्रचंड दगडफेक करताना तरुण दिसत आहेत। विशेष म्हणजे सगळ्याच बाजूनं बंगल्यावरती हे जे तरुण आहेत त्या तरुण त्या ठिकाणी गेले होते। सुदैवाने प्रकाश सोळंके त्या ठिकाणी नव्हते। प्रकाश सोळंके हे मुंबईला आहेत त्यामुळे त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया देखील मिळू शकली नाही। मात्र कुठेतरी मराठा आंदोलन शांततेत सुरू होतं, त्या आंदोलनाला आता कुठेतरी हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। माजलगावमध्ये कडकडीत बंदची हाक दिलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये वळवणी देखील बंद आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी जे आंदोलन आहेत ते इतर आंदोलन सुरू आहेत। मात्र आता ते जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडत असल्यामुळे आता बीडमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं फोर्स देखील मोठ्या प्रमाणात मागवलेला आहे आणि मराठा तरुणांनी शांततेत राहावं अशा पद्धतीचं आवाहन देखील केलं जात आहे। एकंदरीतच माजलगावमधली ही जी घटना आहे, आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला टार्गेट करत म्हणजे मराठा तरुणांनी त्यावर दगडफेक केली आणि जाळपोळीची देखील घटना समोर येते। अगदी बरोबर आहे, हिंसक वळण आपण पाहतोय मराठा आरक्षणाला लागलेलं आहे। आंदोलनकर्ते आक्रमक झालेले असून आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आलेली आहे। काही मोटारी सुद्धा पेटवून देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणची थेट दृश्य आपण ही पाहतोय। नुकतीच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी देखील आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे की हे जे हिंसक वळण आंदोलनाला आलेलं आहे याच्या मागे नेमकं कोण आहे, कारण मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले।